करवी तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता यापैकी दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत आठ ग्रामपंचायतींच्या निकालामध्ये स्थानिक विकास आघाड्यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलंय निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला करवीर तालुक्यातील निटवडे आणि केकतवाडी या ग्रामपंचायती या अगोदरच बिनविरोध झाल्यात निटवडे इथं आमदार सतेज पाटील आणि आमदार पी एन पाटील गटाच्या सुवर्णा बाजीराव पाटील तर केकतवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्थानिक विकास आघाडीच्या तेजश्री खोत या बिनविरोध निवडून आल्यात उर्वरित आठ ग्रामपंचायतींसाठी रविवार मतदान घेण्यात आलं तर आज कोल्हापुरातील रमणमळा इथल्या बहुद्देशीय सभागृहात मतमोजणी प्रक्रिया पार पडली सकाळी आठ वाजता करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा टेबलवर मतमोजणीला प्रारंभ झाला यासाठी नऊ पर्यवेक्षक छत्तीस मतमोजणी सहाय्यक अठरा तांत्रिक सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आली होती सकाळी नऊ वाजल्यापासूनच निकाल हाती येऊ लागले चिंचवाड ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाचा तेरा जागा आणि सरपंच पदासाठी एक अशी निवडणूक जाहीर झाली होती यामध्ये एका आरक्षित जागेवर उमेदवार नसल्यानं बारा सदस्यांसाठी निवडणूक झाली यापैकी एक जागा बिनविरोध झाली होती उर्वरित अकरा जागांपैकी स्थानिक विकास आघाडीनं तीन जागा जिंकल्या आणि सरपंच पदासाठी याच आघाडीच्या श्रद्धा पोतदार या विजयी झाल्या अन्य जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे शिरोली दुमाला ग्रामपंचायतीमध्ये दुरंगी लढत झाली या निवडणुकीत गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील आणि कुंभीचे संचालक किशोर पाटील यांच्या गटानं बाजी मारली आहे सरपंचपदी या आघाडीचे सचिन पाटील विजयी झाले या आघाडीनं सहा जागा जिंकत सत्ता कायम ठेवली आहे गणेशवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत कुंभीचे संचालक दादा सोलाड यांच्या गटानं बाजी मारली आहे सरपंचपदी सारिका माने यांच्यासह लाड गटाचे सहा सदस्य निवडून आलेत धोंडेवाडी इथं स्थानिक विकास आघाडीच्या सविता नलवडे या सरपंचपदी विजयी झाल्या या ठिकाणी सर्व जागा जिंकत स्थानिक आघाडीनं वर्चस्व कायम ठेवलंय जठारवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्थानिक विकास आघाडीच्या सुवर्णा जाधव या सरपंचपदी निवडून आल्यात स्थानिक विकास आघाडीनं बहुमत मिळवत इथं सत्ता कायम राखली आहे बहिरेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीत कोटेश्वर शिवशाहू आघाडीच्या वंदना दिंडे या सरपंचपदी निवडून आल्यात या आघाडीनं सरपंचपद आणि चार जागा जिंकल्या मात्र विरोधी आघाडीनं सात जागा मिळवून ग्रामपंचायतीवर वर्चस्व ठेवलं आहे वाशी ग्रामपंचायत निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव हजारे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उदयानी साळुंखे यांच्या गटानं बाजी मारली आहे या ठिकाणी शिवाजी जाधव हे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेत तर अन्य सहा जागा देखील हजारे साळुंखे गटानं मिळवल्यात विरोधी बी ए पाटील यांच्या गटाला सहा जागा मिळाल्या असून एका जागेवर अपक्षानं बाजी मारली आहे सांगवडेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार सतेज पाटील गटानं आपलं वर्चस्व कायम ठेवलंय सुदर्शन खोत हे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेत तर उर्वरित सर्व नऊ जागा जिंकत आमदार सतेज पाटील गटानं सत्ता कायम राखली आहे याशिवाय करवीर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक लागली होती यापैकी नागदेववाडी पोटनिवडणुकीला स्थगिती मिळाली आहे म्हाळुंगे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत स्थानिक विकास आघाडीचे प्रमोद पाटील हे विजयी झालेत कोपारडे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत माजी आमदार चंद्रदीप नरके गटाचे शरद पाटील सांगरुळ इथल्या पोटनिवडणुकीत आमदार पी एन पाटील गटाच्या सविता कांबळे शिए ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत आमदार पी एन पाटील गटाचे राजाराम शिंदे तर घानवडे पोटनिवडणूक नुकेत, स्थानिक विकास आघाडीचे विशाल पाटील विजयी झालेत मतमोजणीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मतमोजणी केंद्रांच्या बाहेर उमेदवारांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती जसजसे निकाल जाहीर होत होते तस तसे विजयी उमेदवारांचे समर्थक गुलालाची उधळण करत जल्लोष करत होते